विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर नवी मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. भाजप आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी महापालिकेवर आपली सत्ता राहावी यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात नाईक विरुद्ध सर्व पक्ष असं चित्र होतं. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईकांविरोधात त्यांचा अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवला होता. त्यामुळे पुन्हा आगामी महापालिका निवडणूक ही एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक अशीच ठरणार आहे. ज्याचे कर्म त्याच्या पाठी, मला त्याविषयी काही बोलायचं नाही. परंतु 1995 सालापासून त्या नवमीत जनतेनं गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नवमीच्या जनतेच्या भवितव्याची जडणघडण कोण करू शकतो ही जनता ओळखते. आणि म्हणून ज्यांचं विचार अशुद्ध आहे अशा लोकांनी कितीतरी कटकारस्थाने केली तरी सुद्धा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये गणेश नाईक सांगेल त्याच पद्धतीनं उमेदवार म्हणून येतील आणि सत्ता गणेश नाईक सांगेल त्याच पद्धतीची येईल.